ಬೇಡ್ಕಿಹಾಳ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ನಡೆದ ಅವ್ಯವಹಾರ ಕುರಿತು ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಹಸೀಲ್ದಾರರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಬೇಡ್ಕಿಹಾಳ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ 2017-18 ವಸತಿ ಯೋಜನೆ ಹಾಗೂ ಶೌಚಾಲಯ ನಿರ್ಮಾಣ ಕಾಮಗಾರಿಯಲ್ಲಿ ಅವ್ಯವಹಾರ ನಡೆದಿದ್ದು ಈ ಕುರಿತು ತನಿಖೆಯಾಗಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿ ರಾಜ್ಯ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರು ಗುರುವಾರ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿದರು. ಸಂಘಟನೆಯ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಘಟಕ ವಿಕ್ರಮ್ ಶಿಂಗಾಡೆ, ಗ್ರಾಮದ ದಲಿತ ಮುಖಂಡ ಜೀವನ್ ಯಾದವ್ ಹಾಗೂ ಸಂಪತ್ ಬೋರ್ಗಲ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ದಲಿತ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮತ್ತು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಗೆ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕಿ ಪ್ರತಿಭಟಿಸಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಪ್ರಕಾಶ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ನಾನಾ ವಸತಿ ಯೋಜನೆಗಳಡಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿರುವ 42 ಮನೆಗಳ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯವರು ನೀಡಿದ್ದು ಇನ್ನುಳಿದ 36 ಮನೆಗಳ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿಲ್ಲ. ಮಾಹಿತಿ ನೀಡದ ಮನೆಗಳ ಕುರಿತು ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಸಿದಾಗ ಇದರಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ನಿಯಮ ಉಲ್ಲಂಘಿಸಿ ಅವ್ಯವಹಾರ ನಡೆಸಿರುವುದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗುತ್ತಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಶೌಚಾಲಯ ಫಲಾನುಭವಿಗಳ ಯಾದಿಯಲ್ಲಿ ಹೆಸರು ಬೇರೆ, ಭಾವಚಿತ್ರ ಬೇರೆಯವರದ್ದಾಗಿದೆ. ಈ ಕುರಿತು 7 ದಿನಗಳೊಳಗೆ ತನಿಖೆ ನಡೆಸಿ ನಿಯಮ ಉಲ್ಲಂಘನೆ ಕಾಯ್ದೆಯಡಿ ತಪ್ಪಿತಸ್ಥರ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ಜೊ ಮೋಠಾ ಝಾಲೆಲ್ಯಾ ಘೋಟಾಳ್ಯಾಚ್ಯಾ ಸಂದರ್ಭಾಮಧ್ಯೆ ಸಂಬಂಧಿತ ಅಧಿಕಾರ್ಯಾಂನಾ ಆಜ್ ಆಮ್ಹೀ ನಿವೇದನ ದಿಲೋ, त्यामध्ये काही लाभार्थींचा गैरफायदा पिळवला हाताशी धरून बेडखेळ ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा या ठिकाणी उघडकीस आल्याचं दिसत आहे. कारण आम्ही आरटीएच्या माध्यमातून जी कागदपत्र घेतली त्या कागदप्रकाराच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर कुठेच त्याचं ठावठिकाणा लागायला तयार नाही. म्हणून आम्ही दलित संघर्ष समितीच्या माध्यमातून या सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून आज आम्ही भव्य दिवस संबंधित अधिकारी यांना निवेदन देऊन त्याची कसून चौकशी करण्यासाठी त्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात असेही म्हटलेलं आहे की जे घरकुल योजना आहेत, जे शौचालय आहेत आणि ग्रामपंचायतीमध्ये जे शिबंदी आहेत यांची कसून चौकशी होऊन जे जे बेकायदेशीर ह्या ठिकाणी दोषी आढळतात त्यांच्यावर कायद्याच्या चौकटीमध्ये जितकं काय त्यांच्यावरती कारवाई प्रामाणिकपणाने करतील हीच आम्ही मागणी संबंधित तहसीलदार साहेब, ईओ साहेब, पोलीस डिपार्टमेंट डिवाईस टीमच्या माध्यमातून आम्ही यांना PSI सदलगा यांना दिलेला आहे आणि समाज कल्याण अधिकारी ह्या सगळ्यांना देऊन त्यांना आम्ही 7 दिवसाचा टायमिंग दिलेला आहे की 7 दिवसामध्ये याची पडताळणी करून चौकशी करून आम्हाला अहवाल द्यावं. अन्यथा परत आमचा दुसरा जो आंदोलन असेल तर अनेक हे आम्हाला संपूर्ण माहिती मिळूपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आमचे आंदोलने आता चालू करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. 7 दिवसापर्यंत आम्ही त्यांची प्रामाणिकपणे वाट बघायचं. आम्ही ग्रामस्थ व संघटनेच्या माध्यमातून आम्ही हे त्यांना एक वेळ दिलेला आहे आणि ते करतो म्हणून सांगितलेले आहे. कोणकोणत्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा असा तुम्ही ठामपणे आरोप करता? घराच्या योजनेमध्ये पूर्ण घरच एकेकांचे नाही आहेत त्या ठिकाणी आणि बिलं काढलेली आहेत. दुसरी गोष्ट शौचालय आहे त्याचा पायाच नाही आहे आणि याचं आता ज्याचं नाव आहे तो JPSला नाही आहे, लाभार्थी तो आहे पण JPSला दुसरा आहे. हे सगळं बेकायदेशीर आहे आणि जे काय कायदेशीर जागा पाहिजे घरासाठी तेवढी जागा नाही. ऍडजस्टमेंट करून जुन्या भिंतीवर कुठला तरी बोजा घालून ते JPS व्यवस्थित केले गेलेलं असं आम्हाला वाटतंय. कारण आता निदर्शन आम्ही अधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्याची चौकशी कसून होणार आहे आणि त्या संबंधित हे काय भ्रष्टाचार केलेले आहेत शौचालयामध्ये तेच केलेले आहेत. शौचालयामध्ये भिंतीला कलर मारूनच फोटो काढून घेतलेले आहेत. शिबंदी वर्गामध्ये 15 शिबंदी या ग्रामपंचायतीमध्ये काम करतात त्यामध्ये 3च ऑर्डर आहेत. मात्र हे सगळं बेकायदेशीर जे ग्रामपंचायतीमध्ये अधिकाऱ्यांना आणि हे शिबंदींना घेऊन चाललेलं आहे पिढीवंच. टोटल किती आहे शिबंदी? हे तर 15 शिबंदी आहेत त्यामध्ये 3च ऑर्डर आहेत. मात्र यांना निधी 2 मधून जे काय पगार देतो हा ग्रामस्थांच्या हितातून मग ह्यांनाच का द्यावं? सगळ्या ग्रामस्थांच्या सगळं जाती धर्माच्या लोकांना घेऊन ह्या ठिकाणी शिबंदींना घेऊन काम द्यावं आणि त्यांची कधी ऑर्डर येते तेव्हा. शिबंदी भरतीमध्ये जातीवाद झाल्याचा असा रोस्टर फॉलो केलेला नाही, जातीवाद म्हणता येणार नाही, रोस्टर फॉलो केलेला नाही. त्यांनी कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे काही राजकीय लोकांना हाताशी धरून.
कारण जर रोस्टर फॉलो असतं तर ते सरकारी माध्यमातून त्यांना निधी मिळाली असती, पगार मिळाला असता, रोस्टरच त्यांचं दिसत नाही. मी रोस्टरची सुद्धा मागणी केलेली आहे, ऑर्डरची मागणी केलेली आहे. काही ठराविक ऑर्डर दिले आणि काही ठराविक ऑर्डर दिलेले नाही. त्यासंबंधी तुम्ही किती दिवसाची डेडलाईन दिली अधिकाऱ्यांना? 7 दिवसाची डेडलाईन दिली. 7 दिवसामध्ये नाही झालं तर तुम्ही काय? आमच्या वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनाचा ग्रामपंचायती पुढे पाऊल सांगा. आमची 6वी उपोषण जोपर्यंत आम्हाला ह्या भ्रष्टाचाराच्या जे जे आरोपी असतील त्यांना बेड्या घालणार नाहीत तोपर्यंत आमचं अनेक पद्धतीने आंदोलन ह्या ग्रामपंचायतीच्या पुढे उपोषण असतील, आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीनं. मग त्यामध्ये संपूर्ण तालुका जिल्ह्याचे सगळे आमचे पदाधिकारी असतील, ग्रामस्थ असतील, ह्या सगळ्यांना विचारात घेऊन आम्ही मोठं आंदोलन न्याय मिळण्यासाठी करणार आहोत. या अगोदर देखील सीबीआयची चौकशी व्हावी म्हणून तुम्ही मागणी केला होता, तो विषय का बदलला? तो अधिकाऱ्यांकडे आम्ही दिलेला आहे. अधिकाऱ्यांचं काय राजकीय झालेलं आहे माहित नाही, मात्र आम्ही प्रत्येक वेळेला कुठे नाही कुठे हे उघड करण्याचा प्रयत्न करतोय. कारण ह्या चांगल्या गावामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल तर तो परत कधी होऊ नये, हे आमच्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न आहेत. नाही तर सीबीआय चौकशीबद्दल याबद्दल तेव्हा एवढा तीव्र लढा उभा करतो असं म्हटला, आता जसं म्हणतात तसं व्हायला पाहिजे. आता आम्ही त्याही संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे, त्याही जिल्हाधिकाऱ्यांच्या संदर्भात आम्ही तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे, त्याचं काही माहिती दिलेलं नाही तुम्ही, याची सुद्धा चौकशी करणार आहे. ह्याला का पाठीशी घातलं अधिकाऱ्यांनी, त्या अधिकाऱ्यांची चौकशी लावणार आहे का असं जर करत असतील तर? आता मागील अधिकाऱ्यांच्यावर आरोप आहे का? आताच्या विद्यमानांच्यावर आरोप आहे नाही? आता जे काय कोण केले त्याला संबंध कोण आहे? ते अधिकारी जबाबदार असतात, कारण त्यांनीच त्यांना हाताशी धरूनच केलेलं असल्याशिवाय हे होत नाही. या 2-4 याच्यामध्ये 2 पिढ्या होऊन गेले, 17 पासून 19 पर्यंत जे हे जे काही योजना राबवलेले अधिकारी त्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठा भ्रष्टाचार बेडक्याळ ग्रामपंचायतीने केलेला. आता म्हणजे किती कशा कशात आहे आणि किती आहे? घरामध्ये आहे, शौचालयामध्ये आहे, भ्रष्टाचार त्यामध्ये येतोय. आणि हे शिबंदी आहेत ते रोस्टर फॉलो धावाच कायद्यावर, त्यांनी कायदा धाब्यावर बसवलेला आहे. कारण कायद्याचा इथं परिपूर्ण राजकारण करून कुठेतरी ठरावाच्या ठराव घालून नोकऱ्या जर लागत असेल तर मग सर्व धर्मजातीची लोक घ्या आणि उद्यापासूनच त्यांनाही नोकरीवर घ्या. सगळे गावात हुशार आहेत.